सूर, सुर, दिन दीन, राग रांग पाणी पाणी रवी रवी सर्व शब्द नीट ऐकू शकलात का तुम्ही बर काही शब्द तुम्हाला कळले आणि काही नाही कळले प्रत्येक शब्द उच्चारताना अगदी छोटासा फरक आहे आहे ना कळलं का तुम्हाला तसंच लिहितानाही अगदी छोटासा फरक आहे सांगा बरं कोणता फरक आहे सूर या शब्दात सु चा उकार दुसरा आहे सुर या शब्दात सु चा उकार पहिला आहे तीन या शब्दात दी ची विलांटी पहिली आहे दीन या शब्दात दी वेलांटी दुसरी आहे राग या शब्दातील कोणत्याच अक्षरावर अनुस्वार नाही रांग या शब्दातील रा या शब्दावर अनुस्वार आहे पाणी या शब्दात नी ला दुसरी वेलांटी आहे पाणी या शब्दात णी ला पहिली वेलांटी आहे रवी या शब्दात व ला दुसरी वेलांटी आहे रवी या शब्दात व ला पहिली वेलांटी आहे किती छोटासा फरक आहे ना लेखनात पण त्यामुळे शब्दाचा अर्थ मात्र पूर्ण बदललाय शब्दाचा अर्थही नीट लक्षात घ्या बर का सूर आवाज सुर देव दिन दिवस दीन गरीब राग संताप रांग ओळ पाणी जल पाणी हात रवी ताक घुसळण्याचं साधन रवी सूर्य लक्ष देऊन लिहिता यावं म्हणून हे फरक नीट लक्षात घ्या शब्दाचा अर्थ नीट पहा तुम्हाला छान भाषा यायला हवी ना यासाठी हे दहा शब्द ही सुरुवात आहे हे लक्षात ठेवा आपण काय शिकलो शब्दाचे लेखन आणि उच्चारण महत्वाचे आहे काही शब्दांच्या उच्चारणात खूप साम्य असत वेलांटी उकार योग्य पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे शब्द योग्य पद्धतीने लिहिला गेला नाही तर त्याचा अर्थ बदलतो स्वाध्याय कंसातील योग्य शब्द लिहून वाक्य पूर्ण करा मी रोज गाळलेली जागा पितो पाणी पाणी ताक करायला गाळलेली जागा वापरतात रवी रवी मुलांनी वेगळी गाळलेली जागा करा राग रांग पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य गाळलेली जागा आहे दिन दीन